आणि दुरुस्तीसाठी राज्य परिवहन विभागाकडून 1 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. मात्र नूतनीकरण करण्यापेक्षा इमारतीचा नवीन बांधणी आराखडा तयार करा, ज्यात सर्व सोयी सुविधा असतील आणि त्यात कोकण पण दिसून येईल, त्या उद्देशाने नवीन आराखडा बनवा अशी सूचना आमदार वैभव नाईक यांनी मालवण बसस्थानक पाहणी करताना परिवहन अभियंता SP बिले यांना मंगळवारी दिली. मालवण बसस्थानक नूतनीकरण करण्यासाठी 1 कोटी रुपये खर्चाचा आराखडा अभियंत्यांनी आमदार नाईक यांना दाखवला. मात्र आमदार नाईक यांनी इमारत दुरुस्ती नूतनीकरण करण्यापेक्षा बसस्थानक इमारत बांधणी नव्याने करावी, असलेल्या जागेचा जास्तीत जास्त वापर करून सुसज्ज इमारत आराखडा तयार करावा असा सल्ला दिला. सध्या इमारत दुरुस्ती मंजूर असलेल्या 1 कोटी रकमेचा विचार करता नवा आराखडा 2.5 ते 3 कोटींचा असावा अशी सूचनाही आमदार नाईक यांनी दिली. दरम्यान अभियंता बिले यांनी आमदारांच्या सूचनेप्रमाणे बसस्थानकाचा तयार नवा आराखडा मुख्य कार्यालयात सादर केला जाणार असल्याचे सांगितले. मालवण बसस्थानक नव्या इमारतीचा आराखडा बनवत असताना सर्व सोयीसुविधायुक्त इमारत असावी, या उद्देशाबरोबरच इमारतीत कोकण पण टिकवून ठेवताना कोकणातील बसस्थानकाप्रमाणे उभारणी असावी अशी विशेष सूचना आमदार वैभव नाईक यांनी अभियंत्यांना दिली. कोकण लाईव्हसाठी अमित खोत, मालवण.